गेल्या 21-22 तारखेला पूर्णा नदीला फार मोठा पूर आला, त्यामुळे पूर्णा काठचे जी गावं आहेत ते खूप बाधित झाले. येलकी पूर्णा आणि पूर्णानगर यामध्ये जो पूल जोडलेला आहे, अनेक गावं त्या पुलावरून जातात, पूल अनेक गावांना तो जोडणारा मार्ग आहे, तो पूर्णतः या पुरामुळे खचला आणि वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. अशातच अनेक दिवसापासून त्याचा पाठपुरावा आहे. मी स्वतः विधानभवनातसुद्धा हा विषय मांडला होता की 2021ला जो महापूर आला त्या महापुरातसुद्धा त्या पुलावरून मार्ग बंद झाला होता, आणि आज पुलच नव्हे तर पूर्ण संपूर्ण रस्ता एक दीड किलोमीटर खचलेला आहे. म्हणून या निमित्तानं त्या गावकऱ्यांनी फार मोठं आता आंदोलन केलं. या आज आंदोलन त्यांचं होतं, त्या आंदोलनाला भेट दिली आणि तो पूल जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतला असल्यामुळे, परंतु जिल्हा परिषद ते काही त्याच्यावर निधी टाकू शकत नाही, म्हणून राज्य शासनाच्या वतीनं जो बगट असते किंवा इतर हेड आहे, मग PMJSY असेल किंवा अन्य हेड असतील, त्या हेडमधून होणे हा अतिशय गरजेचा आहे. म्हणून मी या निमित्तानं शासनाकडे विनंती करेल आणि पाठपुरावासुद्धा करेल की तो पूल नादुरुस्त झालेला पूल पूर्ववत नवीन पूल करण्यात यावा, आणि तो जो रोड आहे 1.5-2 किलोमीटरचा तो रोड ज्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली तो रोडसुद्धा करण्यात यावा, अशी मी शासनाला विनंती करेल.